महाराष्ट्राच्या विरोधात एक मोठं षडयंत्र कुठून तरी होत आहे. कोण करतंय, कोणा अदृश्य हात आहे हे आपल्याला सगळ्यांना बघावं लागेल. तर जर समाजाला जी फसवणूक या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने केली आहे ती उघड पडली. देवेंद्र फडणवीस एक म्हणतात, त्यांचे खासदार वेगळं काहीतरी बोलतात. त्याच्यामुळे सातत्याने खोटं आणि फसवणूक ही धनगर समाजाची देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकार करत आहे. आणि फक्त धनगर समाज नाही, मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज, लिंगायत समाज असे अनेक घटक अस्वस्थ आहेत. काही नको ते प्रश्न उकरून काढले जातात, पण महत्त्वाच्या प्रश्नांना बगल दिले जाते आणि हे राज्यातलं सरकार वेगवेगळे विषय समोर घेऊन येतात. होय, अगदी बरोबर आहे. कारण परवा दादाही ह्याच्याबद्दल बोललेले आहेत की बेरोजगारीसारखा, महागाईसारखे अतिशय महत्त्वाचे आणि गंभीर प्रश्न आहेत. सीमावादाचाही अतिशय गंभीर प्रश्न, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. चायनावर चर्चा झाली पाहिजे. कोविडवर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. त्यामुळे हे सगळे जे महत्त्वाची आव्हानं देशाच्या समोर आहेत. कालच एक मोठा रिपोर्ट आला आहे की जग रिसेशनमध्ये चाललं आहे. तर जगामध्ये जर मंदी येणार असेल तर त्याचा काहीतरी फटका आपल्या देशाला बसेल का नाही, किती चांगलं प्रशासन ते म्हणतात असतील. तर जगामध्ये जर मंदी आली तर पहिले आपल्या एक्सपोर्ट्सला फटका बसेल. त्यामुळे या सगळ्याचा एक प्लॅन असला पाहिजे. आणि केंद्र सरकारला गेले अनेक महिने आम्ही ही गोष्ट सांगतोय. काल एक मोठा रिपोर्ट आलेला आहे ज्याच्यातून जग रिसेशनमध्ये म्हणजे मंदीमध्ये जात आहे असा डेटा सांगायला लागला आहे. जी गोष्ट आम्ही अनेक महिने केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला सांगतोय. त्यामुळे या सगळ्यासाठी एक प्लॅन असला पाहिजे. याच्यासाठी आम्हीही प्रयत्न करतो आणि सगळेच बोलत आहेत. आता केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला जेव्हा जाग येईल तेव्हा बघूया काय होतं. शिंदे सरकार दुटप्पी भूमिका घेते, आरोप नाही केलेला. डेटा तुम्ही व्हिडिओ बघा सगळ्यांचे. मी आरोप नाही करत आहे. ज्या पद्धतीने ईडी सरकार मधले खासदार ऑन रेकॉर्ड धनगर आरक्षणाबद्दल जे काही बोलले, तेच भारतीय जनता पक्षाच्या खासदार काय बोलल्या, त्याच्यामुळे मी आरोप करत नाही आहे. त्यांनी पार्लमेंटमध्ये ऑफिशियली ऑन रेकॉर्ड जी लाईन घेतली, त्याच्यात देवेंद्र फडणवीस एक म्हणतात, त्यांचे खासदार वेगळं काहीतरी बोलतात. त्याच्यामुळे सातत्याने खोटं आणि फसवणूक ही धनगर समाजाची देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकार करत आहे. आणि फक्त धनगर समाज नाही, मराठा समाज, धनगर समाज, मुस्लिम समाज, लिंगायत समाज असे अनेक घटक अस्वस्थ आहेत. त्यांची सगळ्यांची मागणी आहे आरक्षणाची. आणि सातत्याने खोटं बोल आणि रेटून बोल हे काम आणि हे पाप जे ईडी सरकार करत आहे ते पूर्णपणे एकदा सिद्ध झालेलं आहे विथ डेटा. कारण का पार्लमेंटमध्येच ते बोलले. काही गुन्हेगारी या ठिकाणी वाढत चाललेली आहे. पाठीमागे 8 दिवसापूर्वी देखील कोयता गँग सक्रिय झाले. त्यांनी 2 ठिकाणी हल्ले केले, काही गाड्यांचं नुकसान देखील केलं. काल रात्री एका महिलेवर देखील हल्ला झाला आहे. पोलिसांचा वचक राहिलेला नाही. याबाबत आपण प्रयत्न करणार. मला वाटतं होम मिनिस्टर जबाब दो. कारण का बारामतीतही वाढलेलं दिसतंय, पुणे जिल्ह्यात झालं आहे, का पर मागच्या आठवड्यात पालघर आणि ठाण्यामध्ये अशा घटना घडल्या आहेत. काल नागपूरलाही घटना, म्हणजे सेशन चालू असताना आपले गृहमंत्री नागपूरला असताना अशा घटना होत आहेत. याचा अर्थ हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. आणि हे सातत्याने, मागच्या वेळेस ते गृहमंत्री होते तेव्हा तसंच परिस्थिती होती, पुन्हा एकदा. त्याच्यामुळे प्रशासन आणि त्यांचं डिपार्टमेंटचे मंत्री काय करत आहेत हा प्रश्न अर्थातच सगळ्यांच्या मनात. केंद्रामध्ये ठराव मांडला जाणार आहे, 13 आहे, दुरुस्त आहे. खरं तर पहिल्याच दिवशी हा ठराव पास करायला पाहिजे होता. कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा निर्णय जसा त्यांच्या राज्यासाठी घेतला होता तसाच आपणही घ्यायला हवा होता. ताई अब्दुल सत्तारांच्या संदर्भात जी गायरांचा प्रश्न होता त्याला काल त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. अजितदादांनी राजीनाम्याची मागणी केली. मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी सातत्याने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे प्रश्न हे असेंब्लीमध्ये मांडत आहे. आणि महाराष्ट्र सरकार ही जी पोटचेपीची भूमिका सातत्याने घेत आहे, मग इन्व्हेस्टमेंट्स असतील महाराष्ट्रातल्या किंवा सीमाचा प्रश्न असेल, हे सातत्यात गेल्या 3 महिन्यामध्ये फारशी कुठलीच काही कामं केली नसल्यामुळे ते गदारोळ कसा होईल किंवा मेन विषयांना बगल देण्याचं सातत्याने काम सरकार करतो. आपण परवा प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमामध्ये लक्षवेधी मांडली होती, तर त्या संदर्भात काय केंद्राची काय भूमिका आहे?
मी बुडीत बँकेतला लोकांना असे मी माननीय अर्थमंत्र्यांना असा प्रश्न विचारला होता की बुडीत बँकेचे अनेक ठिकाणी तुम्ही कर्जमाफी केलेली आहे पण कर्जमाफी झाल्यावर अनेक लोकांना अटक होते. अटक झाल्यावर तो माणूस जेलमध्ये जातो पण सर्वसामान्य डिपॉझिटर आणि इन्व्हेस्टर असतो त्याच्या हाताला काहीच लागत नाही आणि त्यांचे जे ॲसेट्स असतात ते विकले जात नाहीत आणि मग ते ॲसेट्स पडून राहतात आणि त्याची ना किंमत होते ना न्याय मिळतो. तर मी अर्थमंत्र्यांना विनंती केली आहे की अटक करायची नाही करायची तो सरकारच्या नियम कायद्याचा प्रश्न आहे पण एखाद्याची फसवणूक झाल्यानंतर पहिलं काम केलं पाहिजे की ते ॲसेट्स विकले गेले पाहिजेत. ॲसेट्स विकून पहिलं डिपॉझिटरला आणि इन्व्हेस्टर्सला पैसे दिले पाहिजेत आणि त्यानंतर काय शिक्षा प्रक्रिया केली पाहिजे ती प्रक्रिया आहे जी ती खूप कॉम्प्लेक्स आहे. आणि मी अर्थमंत्र्यांचे केंद्रातल्या मनपूर्वक आभार मानते की त्यांनी ही कबुली केली की हो ही प्रोसेस खूप लांब आहे आणि ती प्रोसेस आपण कमी करायला पाहिजे. आमची अपेक्षा आहे की त्या कुठला तरी निर्णय घेऊन जे गरीब कष्ट करणारे विश्वासाच्या नात्याने पैसे डिपॉझिट करतात त्यांच्यावर कुठलाही अन्याय होता कामा नये. आणि एक प्रश्न मी त्याची ह्यावेळेसही विचारला त्याचं उत्तर मला मिळालं नाही आणि मी पुढच्या सेशनमध्ये विचारणार आहे की आजपर्यंत किती निधी असा आलेला आहे केंद्र सरकारकडे की जो त्यांनी जप्त केला आहे. पण मग जप्त केला आहे तर तो विकून सर्वसामान्य जनतेला ते पैसे का नाही देत. अशी किती निधी किंवा ज्या म्हणजे कुणाची जमीन असेल कुणाचं काय बिझनेस असेल असे किती ॲसेट्स केंद्र सरकारकडे जमा झाले. काय फलित मिळालं? फलित काहीच नाही मिळालं कारण आमची अपेक्षा होती की चायनावर सविस्तर चर्चा होईल कोविडवर सविस्तर चर्चा होईल. दोन्ही विषयांवर केंद्र सरकारने चर्चा घेतली नाही आणि त्यातून एक गोष्ट नक्की कळली की धनगर समाजाला आरक्षण त्यांना द्यायचं नाही हे त्यांनी ठरवून किंवा चुकून कबूल केलं हे देवालाच ठाऊक. पण धनगर समाजाला जी फसवणूक या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने केली आहे ती उघड पडली पहिला मुद्दा. दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सीमावाद. सीमावादाबद्दल आम्ही सगळे पाठपुरावा करत होतो त्यानंतर मी खरं तर माननीय अमित शहांचे जाहीर आभार मानेन की त्यांना वेळ मागितल्यावर त्यांनी महाविकास आघाडीला तातडीने वेळ दिली. वेळ दिल्यानंतर त्यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलून घेतलं महाराष्ट्राच्याही बोलून घेतलं आणि कर्नाटकाच्याही बोलून घेतलं आणि त्यांचं ऑफिशियल स्टेटमेंट तुमच्याच मी चॅनल्सवर ऐकलेलं आहे की त्या दोघांना सांगितलेलं आहे दोन्ही राज्यांना की जरा सबुरीने घ्या असं माननीय अमित शहांनी सांगितल्यावर तरी परत गेल्यानंतर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी परत काहीतरी उलटसुलट महाराष्ट्राच्या विरोधात ते बोलले. त्याच्यामुळे अमित शहांचा तर अपमान आहेच किंवा महाराष्ट्राच्या विरोधात एक मोठं षडयंत्र कुठून तरी होत आहे. कोण करत आहे कोणा अदृश्य हात आहे हे आपल्याला सगळ्यांना बघावं लागेल. काही काळात तेही उघड होईलच कारण का खोटं फार दिवस लपून राहत नाही. पण अर्थातच महाराष्ट्राचा अपमान करायचा महाराष्ट्राचा स्वाभिमानाला ठेच लावायची छत्रपतींचा अपमान करायचा या गोष्टी सातत्याने सत्तेमध्ये असलेले केंद्रातले आणि महाराष्ट्रातले नेते हे करतात आणि ह्याच्यामागे महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची जी एक वेगळी ओळख देशामध्ये आहे त्याला कुठेतरी कमीपणा दाखवायचं काम हे सातत्याने होतं. दिशासाली यांचा मुद्दा परत आलेला आहे कसं बघताय? गलिच्छ राजकारण चाललं एवढंच मी म्हणू शकतो.